नमस्कार। कमी दाबाचे क्षेत्र विरल्यामुळे सध्या राज्यात सर्व ठिकाणी जोरदार पावसाने विश्रांती घेतली। तरी एक दोन दिवसानंतर राज्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी असणार आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यातील काही भाग वगळता राज्यात सर्व ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली। कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मोठा पाऊस नोंदवला गेला। आगोच्या शेवटच्या टप्प्यात पूर्व विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली। संपूर्ण महिन्यातील पावसामुळे राज्यातील पाणी साठ्यामध्ये मात्र समाधानकारक वाढ झाली। सध्या राज्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणी साठा 78% आसपास आहे। राज्याच्या बहुतांश भागामध्ये ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून काही ठिकाणी पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे, मात्र पुन्हा समुद्रावरून वारे वाहू लागल्याने राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। गेल्या 24 तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी घाटी भागांमध्ये पावसाची नोंद झाली। 5 सप्टेंबर कोकणमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी व मेघगर्जनेसह पाऊस सांगितला आहे व 6 सप्टेंबर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते मराठवाड्यात काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे। 6 सप्टेंबर या कालावधीत प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद आदी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, विजेच्या कडकडाटासह पुन्हा मुसळधार पाऊसचा अंदाज आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।